हॅलो फ्रेंड्स, आज आपण ऐकणार आहात श्रीदत्त जन्माची कथा। अतिशय महान तपस्वी अत्री ऋषी यांची पत्नी अनुसया अतिशय सद्गुण मंडित होती। तिच्या पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली। तत्कालीन व्यवस्थेनुसार ज्याचे पुण्य जास्त त्याला इंद्रपद मिळत असे। अनुसयेच्या पतिव्रतेचे तेज पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली। त्याने तीनही देवाकडे धाव घेतली आणि आपले इंद्रपद धोक्यात आहे असे सांगितले। योगायोगाने तीनही देव कैलासावर एकत्र जमले होते। इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी आपली व्यथा तिघांसमोर मांडली। तीनही देवांसमोर त्यांच्या सुविद्य पत्नी देखील तिथे उपस्थित होत्या। एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रीचे कौतुक कोणत्याही स्त्रीला सहन होत नाही। अनुसयेचे कौतुक ऐकताच तिघीही कान टवकारले। कोण आहे ती हे जाणून घेण्यासाठी नारदाला बोलावून घेतले। तीनही देवस्त्रियांची उत्सुकता पाहून नारद महर्षी अनुसयेचे आणखीनच रसभरीत वर्णन करू लागले। तिघीचे रागरंग बदलू लागले। एका क्षणाला त्यांनी नारदाला हटकले व म्हणाल्या, पुरे झाले कौतुक। आम्हा तिघींपैकी कोणी स्त्री या विश्वात श्रेष्ठ असूच शकत नाही। यावर नारद म्हणाले, ठीक आहे, घ्या तिची परीक्षा। तिघी एका सुरात घेणारच असे म्हणाल्या आणि तिघींनी त्रिदेवाकडे कटाक्ष टाकला। तिघींनी फरमान सोडले, आता ताबडतोब जा आणि कोण अनुसया आहे तिची परीक्षा घ्या। त्रिदेवांनी समजूत काढली, पण कोणी ऐकायला तयार होईना। बायकोचा हट्ट पुरवावा लागणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले। अत्री ऋषी आश्रमात नाही हीच वेळ जाण्यासाठी योग्य आहे, अन्यथा कितीही वेषांतर करून गेलो तरी ते आपल्याला निश्चित ओळखतील हे विष्णूंना ठाऊक होते। त्रिदेव जाण्यासाठी निघाले तोच त्यांच्या पत्नी म्हणाल्या, साधी परीक्षा नाही, सत्व परीक्षा घ्या। देवींना काय सुचवायचे आहे हे लक्षात घेऊन त्रिदेव अलख निरंजन म्हणत साधूच्या वेशात अत्री ऋषीच्या आश्रमाबाहेर आले। अतिथीचा आवाज ऐकताच अनुसयाचे झोंडे घेऊन अन्नदान करायला बाहेर आली। त्याच तेजपुंज अतिथींना पाहून स्मित झाली। ती दान देणार तेवढ्यात विष्णूंनी तिला विवस्त्र होऊन अन्न द्यावे अशी मागणी केली। एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचे धाडस कोणत्या साधूमध्ये असावे असा विचार करत अनुसयेने अत्री ऋषीचे स्मरण केले। तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता, तसेच विवस्त्र होऊन पतिव्रतेही भंग होऊ द्यायचे नव्हते। या समस्येचा मध्य काढताना अनुसया मनातल्या मनात म्हणाली, अशी मागणी करणारे सामान्य साधू नाहीत। त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईन, पण त्यांनी देखील माझे बाळ झाले पाहिजे, कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माते असा केला होता। अशा विचाराने तिने आपल्या पतीचरणांचे उदक घेऊन अतिथीवर शिंपडले आणि तिच्या तपसामर्थ्याने ते तिघेही बालके झाली। त्यांना पाहून अनुसयेचा वात्सल्याचे ऊर भरून आला। तिने शर्त पूर्ण केली आणि बालकांचे पोट भरल्यावर पाळणा बांधून झोपवले। अत्री ऋषी परत आल्यावर तिने सगळी हकीकत सांगितली। स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया पतीची वाट पाहू लागल्या। नारद महर्षींनी सर्व व्रत कथन केले। आपले पती आता मोठे झाल्यावर परत येणार हा विचार त्यांना सहन झाला नाही। अनुसयेच्या पतिव्रतेसमोर तिघी जणी नतमस्तक झाल्या। आपला अहंकार दूर ठेवून त्या अनुसयाला शरण आल्या आणि आपला पती परत मागू लागल्या। अनुसयेने पती चरणलोक शिंपडून बाळांना पूर्ववत केले। पतीचा पाळणा रिकामा झाला तेव्हा तिच्यावर प्रसन्न होऊन तीनही देवांनी अनुसयेच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला। त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी 6:40 दत्तात्रयाचा जन्म झाला। ब्रह्मदेवाचा अंश चंद्र, विष्णूचा अंश दत्तात्रय आणि शंकराचा अंश दुर्वास अशी तीनही बालके अनुसयेच्या आणि अत्री ऋषीच्या छत्रछायेत वाढू लागली। तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।